नमस्कार, मी हेमा कचरे. आवाज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. येत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी. मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या समविषम या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. इंदोरीकर महाराजांवर गुन्हे दाखल करावे अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली होती. मात्र आज अहमदनगर सायबर सेलने अशा वक्तव्याची कुठलीही व्हिडिओ यूट्यूबवर नसल्याचा निर्वाळा दिला आहे. याबाबत तृप्ती देसाई यांची भूमिका आवाज न्यूजने जाणून घेतली आहे. इंदुरीकरांनी सम आणि विषम तिथी विषयी केलेलं वादग्रस्त विधान या संदर्भामध्ये युट्यूबवर अजूनही अनेक व्हिडिओ उपलब्ध असताना देखील सायबर सेलने कशा पद्धतीनं तुर्तास दिलासा दिला याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. मला काही माध्यमातून जेव्हा समजले की सायबर सेलने त्यांना जे आहे ते तुर्तास दिलासा दिलेला आहे, तर मला सायबर सेललाही हेच सांगायचं आहे की या विधानानंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्या संदर्भामध्ये बातम्या लेख आलेल्या आहेत, अनेक चॅनल्समध्ये या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणलेल्या आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा युट्यूबवर तपासून त्यामध्ये सुमोटो ऍक्शन इंदुरीकरांवर घ्यावी आणि कारवाई करावी.